म्हणून का आता आपल्याला हॉस्पिटलमधून बाहेर काढायचंय म्हणून? जेवढ्या लवकर सक्सेसफुल होशील ना तेवढ्या लवकर समाजामध्ये मान मिळेल. सोनी मराठीवरील अजूनही बरसाता आहे या मालिकेच्या 24 जानेवारीच्या भागात डॉक्टर प्रदीप सुधीरकडे मीरा आणि आदिराजची तक्रार करतो. तू त्यांना पहिल्यापासून धाकात ठेवायला पाहिजे होतं, नाहीतर त्यांनी इतकं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये लक्ष घातलं नसतं असं तो म्हणतो. तो त्यांना तू हॉस्पिटल पासून दूर कर असं म्हणतो. तेव्हा सुधीर मी आता काय करू अशा विचारात असतो. तेव्हा प्रदीप त्यांना कोणतं तरी मोठं स्वप्न दाखव आणि त्यात ते बिझी झाले पाहिजेत, म्हणजे हळूहळू त्यांना हॉस्पिटल बाहेर काढता येईल असं म्हणतो. इकडे मल्हार अमोलला त्याने आतापर्यंत त्याच्यासाठी काहीच केलं नाही असं ऐकवतो आणि बिझनेस उभा करण्यासाठी वडिलांकडून काहीच मदत होत नसल्याने तो चिडलेला असतो. हे सगळं ऐकून अमोलला धक्का बसतो. त्यानंतर मधुरा अमोलची समजूत काढते आणि तिने तिचे दागिने विकण्याचा निर्णय घेतल्याचं म्हणते. पण अमोल तसं काही करू नकोस असं तिला म्हणतो. इकडे मीरा आदिराजला आज डबा नसल्याचं सांगते. तेव्हा सुधीर त्यांच्या केबिन मध्ये येतो आणि सुलक्षणाने आज सगळा स्वयंपाक केलाय आणि घरी सगळ्यांना जेवायला बोलावलंय असं म्हणतो. आदिराज आणि मीरा घरी जातात. मीरा सुलक्षणाला मदत करत असते. तेव्हा सुलक्षणा मनूला मीराने आज लोणचं केल्याचं म्हणते. तेव्हा मनू तिलाही चांगलं लोणचं येतं असं म्हणते. तितक्यात सुधीर येतो आणि त्याने आदिराज मीरासाठी एक गिफ्ट आणल्याचं सगळ्यांना सांगतो. तो सगळ्यांना बाहेर हॉल मध्ये घेऊन येतो आणि आदिराज मीरासाठी गावी त्याने एक प्लॉट घेतल्याचं सांगतो. तिथे तुम्ही हॉस्पिटल बांधायचं असं तो म्हणतो. आदिराज मीरा चकित होतात तर मधुरा या गोष्टीला विरोध करते. या मालिकेच्या आगामी भागात मीराला आपल्याला हॉस्पिटल बाहेर काढण्यासाठी हे सगळं कारस्थान सुरू आहे असा संशय येतो. तर सुधीर मल्हारला लवकरात लवकर यशस्वी हो तरच पुढे जाशील असा सल्ला देतो. ते आपल्यावरच का मेहरबान झाले तेवढे? त्यांच्या इच्छेखातर आपण हॉस्पिटल जॉईन केलं म्हणून. म्हणून का आता आपल्याला हॉस्पिटल मधून बाहेर काढायचंय म्हणून? आयुष्यात ना काही शॉर्टकट्स घ्यायला लागतात आणि लोक नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. जेवढ्या लवकर सक्सेसफुल होशील ना तेवढ्या लवकर समाजामध्ये मान मिळेल तुला. मल्हार आता बिझनेस सुरू करण्यासाठी काय करणार? मीरा आणि आदिराज गावी शिफ्ट होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा अजूनही बरसात आहे. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.